लोकशाहीचा जेथून आरंभ होतो जेथून उद्याचे राजकीय नेतृत्व घडते किंबहुना राजकारणाची बाराखडी जेथे शिकवायस मिळते अशा विविध कारणामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला महत्व असते. त्या निवडणुका गल्लीत जरी होत असल्या तरी दिल्लीतील राजकारणावर ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव असतोच. नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमला हिव. दिल्लीच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या नेमक्या ह्या ग्रामपंचायत निवडणुका होतात तरी कशा, आज आपण नेमकी हीच माहिती पाहणार आहोत. ग्रामपंचायतीची निवडणूक कशी होते ते पाहण्या अगोदर एखाद्या भागाला ग्रामपंचायत म्हणून ओळख कशी मिळते ते आधी आपण पाहूयात. एखादे क्षेत्र किंवा भाग ज्याची लोकसंख्या 1000 जास्त आहे आणि त्या भागाचे दरडोई उत्पन्न किमान 10 रुपये आहे अशा क्षेत्राला गाव म्हणून मान्यता दिली जाते. दरडोई उत्पन्न म्हणजेच गावाच्या एकूण उत्पन्नापैकी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारी रक्कम, त्याला आपण पर कॅपिटा इन्कम असे देखील म्हणतो. म्हणून ज्या गावातील दरडोई उत्पन्न 10 रुपये आहे अशा मान्यताप्राप्त गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते. पण जर लोकसंख्या 600 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 2 किंवा 3 गावे मिळून संयुक्त ग्रामपंचायतही स्थापन केली जाते, तिला गट ग्रामपंचायत असे देखील म्हणतात. गावातील लोक अर्थात मतदार गुप्त पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवड करतात आणि मग या सदस्यातून सरपंचाची निवड केली जाते. ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या ही गावाच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे ठरवण्यात येत असते. ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 तर जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. गावातील लोकसंख्येनुसारच निवडणूक अधिकारी गावाचे वार्ड अर्थात प्रभाग तयार करतात. त्यानुसार गावाची विभागणी वेगवेगळ्या वार्डामध्ये केली जाते. प्रत्येक वार्डामध्ये समान लोकसंख्या असेल असं गृहीतक तिथे पाळलं जातं. ज्या वार्डामध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीच्या लोकांची संख्या जास्त आहे तो वार्ड राखीव ठेवला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना 50%, अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात तर इतर मागासवर्गाला अर्थात ओबीसीला 27% आरक्षण दिलं जातं. आता गावाच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य आणि प्रभागाची संख्या किती असावी ते आपण या चार्टच्या माध्यमातून पाहूयात. लोकसंख्या 600 ते 1500 जर असेल तर त्या गावाचे एकूण 3 वार्ड बनतील आणि त्या गावाची एकूण सदस्य संख्या असेल ती 7. लोकसंख्या 1501 ते 3000 असेल तर 3 वार्डमधून सदस्य 9 बनतील. तर लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तर 4 वार्ड बनतील आणि त्या गावची सदस्य संख्या असेल 11. लोकसंख्या 4501 ते 6000 असेल तर वार्ड 5 बनतील आणि सदस्य असतील तिथे 13. लोकसंख्या 6001 ते 7500 असेल तर वार्ड 5 बनतील आणि सदस्य असतील तिथे 15. लोकसंख्या जर 7501 पेक्षा जास्त असल्यास एकूण वार्ड 6 पडतात आणि अशा गावाची सदस्य संख्या ही 17 असते. मागील फडणवीस सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय रद्द करत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता नवनिर्वाचित सदस्य यांच्यापैकीच एका उमेदवाराची सरपंच म्हणून निवड करतील. पण ही प्रक्रिया कशी पार पडते ते एका उदाहरणातून आपण समजून घेऊयात. समजा एखाद्या गावातील ग्रामपंचायत 11 सदस्याची आहे. ही निवडणूक शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांच्या चिन्हावर नाही लढवता येत. गावात पॅनल्स तयार केले जातात. सरपंच पद ज्यांना हवं असतं ते सगळ्यात आधी आपल्या पॅनलमध्ये कुणाला घ्यायचं, म्हणजे कोणत्या वार्डात कुणाला उभं करायचं हे ठरवतात. अशा प्रकारे एका बाजूला एक पॅनल तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गटाचं पॅनल ठरवलं जातं. गावातील विविध पॅनल्सना ग्रामविकास पॅनल, बळीराजा पॅनल असे तत्सम आपापल्या पसंतीची नावं दिली जातात. एखाद्या गावात 2 किंवा 3 पॅनल असू शकतात. याशिवाय 1 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो. मग एकदा का या दोन्ही पॅनलच्या 11 उमेदवारांची नावं फायनल झाली की ते आम्ही सगळे एकत्र लढणार, आम्हाला एकच निवडणूक चिन्ह द्या अशी मागणी करतील आणि मग निवडणूक अधिकारी त्यांना चिन्हाचे वाटप करतील. मग हे दोन्ही पॅनल्स आपापल्या गावाच्या विकासाचा जाहीरनामा, म्हणजेच जो काही वचननामा असतो, गावात कोणकोणती कामं ते करणार हे इत्यादी बाबी ते मतदारांना समजावून सांगतात आणि निवडणुकीला सामोरं जातात. निकालानंतर 2 शक्यता असतात, एकतर स्पष्ट बहुमत
आणि दुसरं म्हणजे सारख्या प्रमाणात जागा जिंकण्याचीही शक्यता असते. म्हणून एकूण सदस्य संख्या 11 पैकी एखाद्या पॅनलने 7 सदस्य निवडून आणले तर बहुमत मिळतं. यामधील सक्षम सदस्याला यापूर्वी सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून निवडण्यात यायचं, परंतु यावर्षी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर असल्याने पॅनलमधून सरपंच कोण होईल हे अद्याप स्पष्ट नसल्याने बहुतांश पॅनलमध्ये खर्चावरूनही गोंधळाचे वातावरण सुरू आहे. कारण सरपंच पदाचा उमेदवार प्रामुख्याने आपापल्या पॅनलचा किरकोळ खर्च करीत असतो. समजा जर 11 सदस्यापैकी एका पॅनलचे 6 आणि दुसऱ्या पॅनलचे 5 सदस्य विजयी झाले तर सरपंच पदासाठी घोडेबाजारीचे प्रकार घडू शकतात. म्हणजे काय तर दोन्ही पॅनलमध्ये आपला सरपंच करण्याची स्पर्धा सुरू होते आणि मग एकमेकांच्या पॅनलमधील सदस्य फोडण्याचे प्रयत्न केले जातात. या सदस्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातात आणि मग त्यांना सरपंच पदाचा अर्ज भरण्याच्या दिवशीपर्यंत बाहेर एखाद्या अज्ञातस्थळी नेलं जातं. ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निवडणूक अधिकारी निवडून आलेल्या सदस्याची पहिली बैठक बोलावतात. या बैठकीपूर्वी अज्ञातस्थळी नेलेल्या सदस्यांना निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर केलं जातं. सरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास निवडणूक बिनविरोध होते, पण सरपंच पदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरले तर अशा वेळी हजर सदस्यांचे मतदान घ्यावे लागते. त्यामुळे निवडणूक अधिकारी हजर सदस्यांचे आवाजी हातवर करून किंवा गुप्त चिठ्ठी पद्धतीने मतदान घेतात आणि मतमोजणीनंतर जास्त मते मिळवणारा उमेदवार सरपंच म्हणून विजयी घोषित केला जातो. परंतु यावर्षीच्या निवडणुकामध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होत असल्याने पॅनलमधून सरपंच पदासाठी कुणाची वर्णी लागेल याची नक्कीच उत्सुकता तुम्हाला आणि आम्हालाही आहे. पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा.